नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण अयंगार बेकरी स्टाईल रवा केक बनवणार आहे हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल रेसिपी आहे सॉफ्ट आणि स्पॉन्जी हा केक होतो तर चला हा केक बनवायचा कसा ते पाहूया सगळ्यात अगोदर केक बनण्यासाठी आपल्याला केकचं भांडं ग्रीस करून घ्यावं लागतं तर एक प्रिपरेशन आहे जर तुमच्याकडे केकचं भांडं नसेल किंवा अशा प्रकारचा टिन नसेल केकचं मोल्ड नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा घरात जे एखादी गोलाकार भांडं असेल ते वापरलं तरी चालेल एखादी स्टीलचा डबा म्हणा किंवा जर तुमच्याकडे एक मोठा वाडगा असल्यासारखा एक बाऊल असेल त्यालासुद्धा तुम्ही ग्रीस करून त्यामध्ये केक बनवू शकता दुसऱ्या साईडला आपण कढाईमध्ये स्टँड ठेवून प्रिहीट करायला ठेवून देणार आहे लहान गॅसवर कढाई प्रिहीट करायची आहे आणि इकडे आपण आता दीड कप रवा घेतलेला आहे केकचं बॅटर तयार करतो आहे वन अँड वन फोर्थ टी स्पून आपण इकडे बेकिंग पावडर वापरलेलं आहे आणि हाफ स्पून आपण इकडे बेकिंग सोडा घेतला आहे आणि इथे आपण हाफ कप इकडे आपण दही घेतलेलं आहे ताजं दही वापरायचं आहे एक कप आपण इकडे दूध घेतलेलं आहे सगळं साहित्य जे आहे किंवा साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे परफेक्ट मेजरमेंट वापरा म्हणजे केक तुमचा अगदी परफेक्टच होईल अशा प्रकारे आता रव्यामध्ये सगळी जिन्नस मिक्स करून घ्या आणि हा रवा किमान वीस मिनटं तरी आपल्याला भिजत ठेवायचं आहे जास्तीत जास्त वेळ असेल अर्धा एक तास कितीही वेळ भिजू शकता पण जर वेळच नसेल तर वीस मिनटं तरी भिजून घ्या रवा आपल्याला इकडे बारीक वापरायचा आहे से, मोठा असेल तर तो मिक्सरमध्ये फिरून वापरा आता दुसऱ्या साईडला एका भांड्यामध्ये वन फोर्थ कप आपण इकडे बटर घेतलेलं आहे ज्यांच्याकडे बटर नाही ते लोक साजूक तूप वापरा आणि वन फोर्थ कप आपण इकडे साधं तेल घेतलेलं आहे कुकिंग ऑइल जे तुम्ही रोजच्या जेवणासाठी तेल वापरता त्या तेलाचा तुम्हाला इकडे वापर करायचा आहे माझ्याकडे शेंगदाण्याचं तेल आम्ही वापरतो ते तेल मी इकडे वापरलेलं आहे केवळ फक्त मस्टर्ड ऑइल जे मोहरीचं तेल असतं ते सोडून तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता आता बटर आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घ्या अशा प्रकारे आणि यामध्ये आपण एक कप आपण पिठी साखर घेतलेली आहे तर तुम्हाला दिसून येत असेल जर हा जो कप आहे याच कपाने आपण बाकीचं सुद्धा मेजरमेंट घेतलेले रव्याचं वगैरे तर साखर जर तुम्ही खूप जास्त खात असाल तर थोडंसं प्रमाण वाढवू शकता एक कपामुळं तुमचा जो केक आहे थोडासा व्यवस्थित गोड होतो जर खूप जास्त गोड खात असाल तर अजून अर्धा कप तुम्ही पिठीसाखर वापरू शकता आता व्यवस्थित पिठी साखर आपण इकडे बटर आणि ऑइलमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे तुमचं हे मिश्रण अगदी फ्रॉदी झालं पाहिजे तर आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्या जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बिटर नसेल तर अशा प्रकारे अशाप्रकारे सुद्धा तुम्ही वापर करू शकता अगदी सोपी पद्धत आहे आणि घरात हे सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल असेलच आता इकडे आपण वेनिलाय सेन्स एक टी स्पून वापरलेला आहे ज्यांच्याकडे वेनिलाय सेन्स नाही त्यांनी केवळ वेलची वेलचीपूडसुद्धा एक अर्धा चमचा वापरली तरी चालेल तर अशा प्रकारे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपलं इकडे वीस मिनटं जो रवा आहे तो व्यवस्थित फुलला गेलाय तुम्ही बघू शकता हे मिश्रण तुम्हाला थोडंसं दाटसर वाटेल अशा प्रकारे आणि जो रवा आहे तो छानपैकी व्यवस्थित फुलून येतो तर लक्षात ठेवा रवा हा नेहमी बारीक वापरावा जेणेकरून तुमचा रवा केक अगदी स्पॉन्जी आणि सॉफ्ट होतो जर मोठा रवा असेल तर त्याला तुम्ही मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्या अशा प्रकारे रव्याचं मिश्रण आता या बॅटरमध्ये मिक्स करा आणि इथे आपण आता अर्धा कप मैदा वापरायचा आहे तर मैदासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्या केकचं बॅटर तुम्हाला परफेक्ट ठेवायचं आहे जर केकचं बॅटर पातळ झालं तर केक हा बसला बसतो किंवा तो, तो व्यवस्थित फुगला जात नाही आणि जर केकचं बॅटर जास्त दाटसर झालं तर मग तुमचा केक थोडासा कडक होण्याची शक्यता असते त्यामुळं आपल्याला व्यवस्थितच सगळं मेजरमेंट मोजून घ्यायचं आहे परत मी तुम्हाला इथे सांगते जे काही केकचं साहित्य असतं बेकिंगच्या प्रोसेसमध्ये मेजरमेंट आणि बेकिंगची प्रोसेस खूप इम्पॉर्टंट असते आता बॅटर तयार झालेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे इथे मी इतर पाणी किंवा कुठलाच दुधाचा वगैरे वापर केले नाही आहे केवळ जे मेजरमेंट सांगितलं आहे त्याच साहित्यामध्ये आपण इकडे केक बनवतो आहे केकचं बॅटर आता ओतून झालेलं आहे टीनमध्ये किंवा डब्यामध्ये आणि इकडे कढाईसुद्धा पंधरा मिनटं लहान गॅसवर प्रिहीट करून घेतली आहे म्हणजे व्यवस्थित परफेक्ट टेम्परेचर आहे आता यामध्ये आपण केकचा जो टीन आहे किंवा डबा आहे तो ठेवून द्यायचा आहे आणि अगदी लहान गॅस करायचा आहे लहान गॅसवर चाळीस ते पंचेचाळीस मिनटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे पंचेचाळीस मिनटामध्ये हा केक व्यवस्थित बेक होतो तसं तर तुम्ही मिडियम गॅसवर तीस मिनटामध्ये केक बनवू शकता पण केकच्या वरची जी लेअर आहे त्याला व्यवस्थित एक गोल्डन कलर येण्यासाठी आपल्याला नेहमी केक थोडासा लहान गॅसवरच चाळीस ते पंचेचाळीस मिनिट बेक करून घ्यायचे मध्ये मध्ये चेक न करता डायरेक्ट चाळीस मिनिटानंतर चेक करा अन्यथा बेकिंगची प्रोसेस थांबली जाते आणि केक हा व्यवस्थित फुलत नाही आपला केक तयार आहे साधारणतः एक ते दोन चमचे बॅटर जास्त झाल्यामुळं थोडासा ओव्हरफ्लो दिसून येतोय पण काही प्रॉब्लेम नाही व्यवस्थित अतिशय स्पॉन्जी केक आपला इकडे तयार झालेला आहे तर अशा प्रकारे केक थंड करून घ्या आणि त्यानंतर आपण डीमोल्ड करून घेऊया तुम्ही बघू शकता खूप खूप छान हा केक झालेला आहे याची टेस्ट जबरदस्त आहे अगदी परफेक्ट बेकरी स्टाईल हा केक तुम्ही घरी बनवू शकता अजून काही डाऊट येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवत जा अशा प्रकारे आपला जो केक आहे तो अतिशय स्पॉन्जी आणि व्यवस्थित तयार आहे हा केक आता आपण कट करून घेऊया बघा किती मऊ मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आपला हा केक तयार आहे साधारणतः तीन ते चार दिवस हा केक बाहेर ठेवून तुम्ही खाऊ शकता खूप छान आपला केक इकडे तयार आहे बघा किती मस्त स्पॉन्जी आणि परफेक्ट केक तयार आहे याच्यावरची जी लेअर आहे तीसुद्धा अगदी परफेक्ट बेक झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा परफेक्ट मेजरमेंट मी तुम्हाला सांगितलेला आहे हा केक ट्राय करून कसा झाला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा